मुंबईचे प्रथम नागरिक विश्वनाथ महाडेश्वर यांनी भायखळा येथील निवासांनी प्रथमच गणपतीची स्थापना केली. महापौरांकडूनही पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यात आला आहे. याविषयी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी महापौरांशी केलेली ही बातचीत. कशा पद्धतीने बाप्पांचं सेलिब्रेशन केलं जात आहे, कारण की नवीन निवासस्थानी हा पहिला तुमचा बाप्पा आहे. भायखळा येथील या महापौर निवासस्थानामध्ये प्रथमतः गणेशाची स्थापना केली गेली आहे. आत्ताच गणरायाचं पूजन झालं. अत्यंत उत्साहामध्ये संपूर्ण मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो आहे आणि आम्हीसुद्धा आज अत्यंत आनंदामध्ये गणेशोत्सव, गणपतीची पूजा केली आणि गणपतीकडे मागणी केली की या मुंबईतील, महाराष्ट्रातील, देशातील तमाम बांधवांना, भगिनींना चांगलं आरोग्य, भरपूर आयुष्य मिळू देत आणि या महाराष्ट्रातील मुख्यत्वे करून जो शेतकरी आहे, ज्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे सातत्याने प्रयत्न करत आहेत, त्या शेतकऱ्यांना न्याय मिळू दे, शेतकरी हा पाया आहे, अशा प्रकारची मागणी गणरायाकडे केली. त्याबरोबरच उद्योग, व्यापार, व्यवसायामध्ये सुद्धा वृद्धी होऊ देत अशा प्रकारची मागणी गणरायाकडे केली. महापुरांचं कुटुंबीय आहे, खरं तर महापौर निवासस्थान देखील नवीन, नवीन बाप्पा या स्थापन करण्याचं आणि महापुरांना 3 महिन्याचं एक्सटेन्शन मिळालेलं आहे, कसं बघतं सगळं? नाही, खरंच आनंद तर आहेच आणि घरात गणपती बाप्पा येऊन विराजमान झालेले आहेत त्याचा आनंद आम्हाला सगळ्यांनाच भरपूर आहे आणि मुंबईकरांसाठी सुद्धा ही एक चांगली गोष्ट आहे की 3 महिने सरांना वाढून मिळालेले आहेत आणि गणपतीसाठी मी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसोबत गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई.